शिंदे गटाच्या एका खासदाराला केंद्रात मंत्रिपद मिळणार आहे, तर प्रफुल्ल पटेल यांना देखील केंद्रीय मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडू शकते. यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद आणि अर्थ खातं मिळणार आहे, तर शिंदेच्या शिवसेनेला देखील उपमुख्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं अशी देखील चर्चा झालेली आहे. परंतु त्यामध्ये महसूल आणि गृह खातं जे आहे ते भाजपाकडे राहणार आहे, तर या राज्य मंत्रिमंडळामध्ये ओबीसींना प्रतिनिधित्व दिलं जाईल असं देखील कळतंय. तर पुढच्या 2 दिवसात भाजपचा नेता जो आहे तो ठरवला जाणार आहे. महायुतीच्या बैठकीत नक्की काय काय ठरलंय ते आपण पाहतो आहोत. शिंदे गटाच्या एका खासदाराला केंद्रात मंत्रिपद मिळू शकतं, राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेलांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे, शिंदेच्या शिवसेनेला नगरविकास खातं पीडब्ल्यूडी खातं दिलं जाईल, तर अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद आणि अर्थ खातं दिलं जाणार आहे. तर भाजपाकडे महसूल आणि महत्वाचं समजलं जाणारं गृह खातं राहणार आहे. तर महायुतीच्या मंत्रिमंडळात ओबीसींना प्रतिनिधित्व दिलं जाईल अशी देखील माहिती आता समोर येते. महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सन्मान राखला जाईल असं देखील माहिती जी आहे ती आता समोर येते. पुढील 2 दिवसात भाजपच्या नेत्यांची निवड केली जाईल अशी देखील माहिती आता समोर येते. प्रफुल्ल पटेल यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता जी आहे ती आता वर्तवली जाते. ओबीसींना प्रतिनिधित्व हे मंत्रिमंडळात दिलं जाऊ शकतं. पुढच्या 2 दिवसांमध्ये भाजपचा नेता ठरवला जाईल आणि त्यानंतरच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नक्की कोण हे समोर येणार आहे. आज महायुतीच्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंचा योग्य तो सन्मान राखला जाईल असं त्यांना सांगण्यात आल्याचं समजतंय भाजपा श्रेष्ठींकडनं. शिवसेनेला नगरविकास आणि पीडब्ल्यूडी खातं दिलं जाईल, तर शिंदे गटाच्या खासदाराला केंद्रात मंत्रिपद मिळण्याची देखील शक्यता आहे, तर प्रफुल्ल पटेल यांना देखील केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. महसूल आणि गृह खातं भाजपाकडे राहील, तर ओबीसींना प्रतिनिधित्व दिलं जाईल असे देखील माहिती मिळते. आणि पुढच्या 2 दिवसांमध्ये भाजपचा नेता निवड जी आहे ती केली जाणार आहे अशी देखील माहिती आता सूत्रांकडून मिळते. महायुतीची दिल्लीतली महाबैठक आता संपलेली आहे. जवळपास 2.5 तास ही बैठक चालली आणि या बैठकीमध्ये महत्वाचं काय काय ठरलं ते आपण आता समजून घेतलेलं आहे. शिवसेनेला नगरविकास पीडब्ल्यूडी खातं दिलं जाणार आहे, तर ओबीसींना मंत्रिमंडळामध्ये प्रतिनिधित्व दिलं जाणार आहे, तर अजित पवार गटाला उपमुख्यमंत्री पद आणि अर्थ खातं मिळणार आहे, तर गृह खातं आणि महसूल खातं हे भाजपाकडे राहील अशी देखील माहिती आता समोर येते. तर ओबीसींना प्रतिनिधित्व दिलं जाणार आहे अशी देखील माहिती आता या बैठकीतून समोर येते. पुढच्या 2 दिवसात भाजपचा नेता निवडला जाईल अशी देखील माहिती आता समोर येते. महायुतीत एकनाथ शिंदेंचा सन्मान राखला जाणार आहे ही अत्यंत महत्वाची आपण माहिती जी आहे ती आता आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो आहोत. पुढच्या 2 दिवसात भाजपचा नेत्याची निवड होईल. ओबीसींना योग्य ते प्रतिनिधित्व या मंत्रिमंडळाच्या संपूर्ण वाटपामध्ये मिळणार आहे, तर यामध्ये आता शिंदे गटाच्या एका खासदाराला केंद्रीय मंत्रिपद मिळू शकतं, त्याचसोबत अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल यांना देखील मंत्रिपद मिळू शकतं. पुढच्या 2 दिवसात भाजपचा नेता ठरवला जाईल आणि त्यानंतरच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल याच्यावरचा संपूर्ण सस्पेन्स जो आहे तो संपेल, कारण की आजच्या बैठकीमधनं थेट कोण मुख्यमंत्री होईल यांचं नाव जरी समोर आलेलं नसलं तरी पण बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत. प्रफुल्ल पटेल यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.